रामटेक विधानसभा क्षेत्रात रामधाम तीर्थक्षेत्र येत असल्याने सामाजिक दायित्व म्हणून क्षेत्रातील नागरिक शुल्क अभावी वैष्णव देवीच्या दर्शनापासून वंचित राहू नये या उद्देशाने नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार सव्वीस सप्टेंबर ते बुधवार पाच सप्टेंबर दरम्यान निशुल्क प्रवेश राहणार रा आहे मोठ्या संख्येने सहभागी होऊन वैष्णवधामच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे नागपूर जबलपूर मार्गावर असलेल्या मनसर येथील प्रसिद्ध रामधाम येथे नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून येथे बुधवार अठ्ठावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांना येथेच वैष्णोदेवींचे दर्शन होणार असल्याचे पर्यटक मित्र तथा रामधाम तीर्थाचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी माहिती देताना सांगितले दरम्यान सव्वीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता येथील माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना केली गेली भक्तांच्या मनोकामना इच्छापूर्तीकरिता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे यावेळी पूजा पाठ सप्तीपाठ आरती आदी करण्यात येणार आहे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दररोज संगीत माता जागरण रास गरबा आदीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे रामधाममध्ये होणाऱ्या नवरात्री उत्सवाला भक्तांनी भेट देण्याचे आवाहन रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे रामधाम येथे विश्वातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केल्या गेली के आहे ज्यांचे नाव लिंका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे भारतीय संस्कृती आणि संस्काराचे दर्शन कृष्णधाम व रामधाम येथे घडून येते हे विशेष